नमस्कार, आचार संहितेचा पहिला दणका, शिंदेचा शिल्लेदार अडचणी, शिवसेनेच्या बड्या नेत्याला निवडणूक आयोगाची आली नोटीस, पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखाची घोषणा करण्यात आली आहे। 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताच राज्यात आचारसंहिताला देखील सुरुवात झाली आहे। आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे। वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी कळमुनिरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचा प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे। सदरील व्हिडिओ निवडणूक विभागाच्या वतीने तपासलं जात असून या प्रकरणाची लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्राच्या वतीने मिळाली आहे। ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आता बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।